नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीचा आपला आजचा विषय आहे. कोणता विषय आहे आपला इयत्ता दुसरीचा आजचा? गणित. चला तर बालमित्रांनो, आज आपण गणिताचा अभ्यास करूया. आज आपण गणितामध्ये शिकणार आहोत, ओळखूया नाणी नोटा. मित्रांनो, तुम्हाला नाणी आणि नोटा ओळखता येतात की नाही? मग मला सांगा, ही नाणी किती रुपयाची आहे? हे आहे 1 रुपयाचं नाणं. अगदी बरोबर. हे नाणं 2 रुपये. व्हेरी गुड. या नाण्याची किंमत सांगा 5 रुपये. खूप छान. आणि या नाण्याची किंमत आहे 10 रुपये. व्हेरी गुड. तुम्हाला आता नाणी आणि नोटांची किंमत माहित आहे. आता आपण नोटा पाहूया. ही आहे 1 रुपयाची नोट. पाहिली तुम्ही? नाही ना, आता ती दिसत नाही, पण ही आहे 1 रुपयाची नोट. हा आहे 1 रुपया. आणि ही नोट आहे 2 रुपयाची. आता ही 1 रुपया आणि 2 रुपयाची नोट आपल्याला दिसत नाही फारशी, पण 1 रुपया आणि 2 रुपयाची नोट ही आहे. आणि ही आहे 5 रुपयाची नोट. 5 रुपयाची पण नोट आता आपल्याला फारशी दिसत नाही, हो ना? 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये हे आपण आता नाण्यांमध्ये बघतो, पण त्याच्या नोटा सुद्धा होत्या. बालमित्रांनो, तुम्ही जेव्हा खाऊ आणायला जातात त्यावेळेला तुम्ही ही नोट पाहिली आहे की नाही? सांगा बरे, ही किती रुपयाची नोट आहे? अगदी बरोबर, 10 रुपये. आणि ही नोट ओळखतात का? ही 20 रुपयाची नोट आहे. किती रुपये? 20 रुपये. आणि ही जी नोट आहे की नाही, ही 20 रुपयाची नवीन नोट आहे. आता आपण या नोटेची ओळख करून घेऊया. ही आहे 50 रुपयाची नोट. आणि ही आहे 100 रुपयाची नोट. तुम्ही ही 200 रुपयाची नोट पाहिली आहे का? पाहिली आहे ना. ही आहे 200 रुपयाची नोट. आणि हिला म्हणतात 500 रुपयाची नोट. 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपये. यश आणि रमा आई सोबत मामाच्या गावी आले. आज गावात जत्रा आहे. दोघेही जत्रेला जाण्यासाठी निघाले. बालमित्रांनो, तुम्ही गेला आहात का कधी जत्रेला? गेला आहात ना? जत्रेत खूप खाऊ, खूप खेळणी मिळते, हो की नाही? मग ह्या खेळण्यांसाठी, खाऊसाठी पैसे हवे, हो की नाही? मामाने दोघांनाही प्रत्येकी 100 रुपये दिले. ही आहे 100 रुपयाची नोट. रमा नंदू काकांच्या दुकानात गेली. 100 रुपये सुटे मागितले. नंदू काकांनी तिला खालील प्रमाणे सुटे दिले.
कृपया 2 रुपये, अजून 2 रुपये, 5 रुपये आणि या 2 नोटा 20 रुपयाच्या आणि 50 रुपये असे सुट्टे दिले. आता तुम्ही काय करणार आहात, रिकाम्या चौकटीत वरील प्रत्येक नाण्याची आणि नोटेची किंमत लिहा. 1 रुपया, 2 रुपये, आणखीन 2 रुपये आणि 5 रुपये. एकूण किती झाले पहा बर, 5 आणि 2, 7 आणि 2, 9 आणि 1, 10. ही सगळी नाणी मिळून किती रुपये झाले, 10 रुपये. आणि आता नोटा पाहूया, 20 रुपये, 20 रुपये आणि 50 रुपये. आता एकूण मोजा बरे किती झाले, 50, 60, 70, 80, 90 आणि ही 10 रुपयाची नाणी आपण मोजलीत की नाही, ते 10, 90 आणि 10, 100. अशा प्रकारे नंदू काकांनी रमाला 100 रुपये सुट्टे दिले. आता तुम्ही 3 वेगवेगळ्या प्रकारे 100 रुपये सुट्टे करून दाखवा. दाखवाल ना मला, चला दाखवा. तर आपण 100 रुपयाचे आणखीन एका प्रकारे सुट्टे करून पाहू. पहा बर नोटा, ही एक नोट, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि 2 आहेत नाणी. आता त्या खाली तुम्ही त्याची किंमत लिहा. ही नोट किती रुपयाची आहे सांगा, पहिली नोट ही आहे 50 रुपयाची नोट, 50 रुपये. ही आहे 20 रुपयाची नोट, 20 रुपये. आणि ही आहे 10 रुपयाची नोट, आणि ही सुद्धा 10 रुपयाची नोट आहे. आणि ही जी 2 नाणी आहे ती किती रुपयाची आहेत पहा, 5 रुपये, 5 रुपये. आता मोजा बर, 50 अधिक 20, 70, 70 अधिक 10 80, 80 आणि 10, 90, 90 आणि 5, 95, 95 आणि 5, 100. आता तुम्हाला समजली की नाही कशा प्रकारे आपण 100 रुपये सुट्टे करू शकतो. आणखीन खूप प्रकार आहेत 100 रुपये सुट्टे करून मिळवण्याचे. चला तर मग आता तुम्ही करा. बालमित्रांनो, पुढे दिलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी कोण कोणती नाणी किंवा नोटा तू देशील. बघा, या वॉटर बॉटलची किंमत आहे 18 रुपये, है ना. ही पाण्याची बाटली किती रुपयाची आहे, 18 रुपयाची. मग 18 रुपयाची वस्तू खरेदी करण्यासाठी तू किती रुपयाच्या नोटा देशील, 1 10 रुपये आणि 1 5 रुपयाचं कॉइन आणि 1 2 रुपये आणि 1 1 रुपया. झाले की नाही 18 रुपये, 10 आणि 5 15, 16 17 आणि 1 18. खोड रबर खरेदी करायचा आहे, मग खोड रबर खरेदी करण्यासाठी तू कोणती नाणी किंवा नोटा देशील. खोड रुपयाची किंमत आहे 3 रुपये, मग तू काय करणार, 1 2 रुपयाचं नाणं आणि 1 1 रुपयाचं नाणं देणार. ओके, नाही सोपं आहे ना. वही खरेदी करायची आहे, मग वही खरेदी करण्यासाठी तू कोणती नाणी आणि नोटा देशील. वहीची किंमत आहे 12 रुपये, मग तू सांग मला 12 रुपये कसे देणार. 10 रुपयाची 1 नोट आणि 2 रुपयाचं 1 नाणं, 12 रुपये झाले की नाही. मग अशा पद्धतीने तू 12 रुपये देणार, किंवा 10 रुपयाची 1 नोट आणि 1 1 रुपयाच्या 2 नाणी, असं पण तुला 12 रुपये देता येतील, हो ना. ही आहे मेथीची भाजी, हा मेथीची 1 जोडी 10 रुपयाला मिळते आणि त्यासाठी मला 5 रुपयाची नाणी द्यायची आहे. मला 5 रुपयाची किती नाणी द्यावी लागतील सांगा बर. 10 रुपये द्यायचे मेथीच्या जोडीचे, मग मी 5 रुपयाची किती नाणी देऊ,
दोन नाणी, मला किती नाणी द्यावी लागतील? 5 रुपयाची 2 नाणी द्यावी लागतील, है ना। 10 रुपये देण्यासाठी 5 आणि 5 रुपयाची 2 नाणी लागतात। मी आता 1 मेणबत्ती आणि 1 काळेपेटी खरेदी केली। आता मेणबत्ती आहे 10 रुपयांची आणि 1 रुपयाची काळेपेटी घेतली। आता मला दुकानदाराला किती बरे रुपये द्यावे लागतील सांगा बर। मेणबत्तीची किंमत आहे 10 रुपये आणि काळेपेटी आहे 1 रुपया। मग मला किती रुपये द्यायचे आहे दुकानदाराला? 10 रुपयाची 1 नोट आणि 1 रुपयाचं 1 नाणं एवढे द्यावे लागतील। म्हणजे किती रुपये झाले? 10 आणि 1 11 रुपये। 10 आणि 1 किती होतात? 11 रुपये। मला दुकानदाराला 11 रुपये द्यावे लागतील, है ना। अक्षयने 10 रुपयाची नोट व 10 रुपयाचे नाणे देऊन वही घेतली। काय दिलं अक्षयने? 1 10 रुपयाची नोट आणि 1 10 रुपयाचं नाणं दिलं। आता मला सांगा वहीची किंमत किती आहे? मग 10 रुपयाची नोट आणि 10 रुपयाचं नाणं, 10 अधिक 10 मिळून किती झाले? 20 रुपये। वहीची किंमत किती आहे? 20 रुपये। समा आणि यश जत्रेतील एका दुकानात आले। त्या दुकानात प्रत्येक वस्तूची किंमत लिहून ठेवली होती। रमाने 1 टेडी बिअर घेतला। पहा बर टेडी बिअरची किंमत किती आहे? टेडी बिअरची किंमत आहे 80 रुपये। मग रमाने पेटीमध्ये 50 रुपये, 20 रुपये आणि 10 रुपये किती झाले? एकूण 80 रुपये। 80 रुपये पेटीत जमा केले। व्हेरी गुड। आता यशने 1 वही घेतली। पहा बर वहीची किंमत किती आहे? वहीची किंमत आहे 20 रुपये। मग यशने पेटीमध्ये 20 रुपये जमा केले। आता अशा पद्धतीने आणखीन कोणकोणत्या दुकानात आले ते आपण पाहूया। जॉनने 1 चेंडू आणि 1 मोटार घेतली। त्याने किती रुपये पेटीत जमा केले? पहा बर जॉन दुकानात आला आणि त्याने 1 मोटार घेतली। मोटारीची किंमत किती आहे? 60 रुपये। आणि चेंडूची किंमत किती आहे पहा? 25 रुपये। ओके ना। मग मोटारची किंमत 60 रुपये म्हणजे 50ची 1 नोट आणि 10ची 1 नोट आणि चेंडू किती आहे? 25 रुपये म्हणून 20ची 1 नोट आणि 5 रुपये। एकूण किती झाले? 50 आणि 10 60 आणि 20 70 80 आणि 5 85। 85 रुपये त्याने काय केले? पेटीत जमा केले, है ना। एकूण 85 रुपये जॉनने पेटीत जमा केले। व्हेरी गुड। आता पहा सोनी त्या दुकानात गेली आणि सोनीने 1 बाहुली आणि 1 भवरा घेतला। तिने किती रुपये पेटीत जमा केले? बाहुलीची किंमत किती आहे? 60 रुपये आणि भवरा किती रुपयाचा आहे? 10 रुपयाचा म्हणजे बाहुलीची किंमत 50 आणि 10 आणि भवऱ्याची किंमत 10 रुपये म्हणून 10 रुपये। एकूण किती झाले? 50 60 70 70 रुपये तिने पेटीत जमा केले। ओके ना। 70 रुपये पेटीत जमा केले सोनीने। देवांशने 2 केळी आणि 1 ग्लास दूध घेतले। त्याने किती रुपये पेटीत जमा केले? देवांशने काय घेतलं आहे? 1 ग्लास दूध। दुधाची किंमत आहे 1 ग्लासची 15 रुपये म्हणून त्यांनी 15 रुपये दिले। 10ची 1 नोट आणि 5 रुपयाचं 1 कॉइन
15 रुपये झाले आणि दोन केळी घेतली। आता एका केळ्याची किंमत किती आहे? 3 रुपये। एक केळे 3 रुपये, मग दोन केळी घेतली आहेत त्याने, म्हणजे किती रुपये झाले? 6 रुपये। म्हणजे 5 रुपयाचं एक नाणं आणि 1 रुपयाचं एक नाणं। आता एकूण रुपये किती झाले पहा बरं? 10 रुपयाची एक नोट, 5 रुपयाची दोन नाणी, म्हणजे 10 रुपये, म्हणजे 20 झाले। आणि 1 रुपयाचं एक नाणं, म्हणजे किती झाले? 21 रुपये। मग त्याने 21 रुपये पेटीमध्ये जमा केले। देवांशने पेटीमध्ये 21 रुपये जमा केले। आता परी दुकानात आली। परीने एक वही आणि दोन पेन्सिली घेतल्या। तिने किती रुपये पेटीत जमा केले पहा बरं? वहीची किंमत आहे 20 रुपये, म्हणून तिने 20 रुपये घेतले। आणि पेन्सिलची किंमत आहे 7 रुपये। मग 7 रुपये कसे देणार ती? 5 रुपयाचं एक नाणं आणि 2 रुपये, 7 रुपये झाले। पेन्सिली 2 घेतल्या, म्हणून अजून 5 रुपये आणि 2 रुपयाचं नाणं घेतलं। आता 2 5 रुपयाची नाणी म्हणजे 10 रुपये आणि 2 2 रुपयाची नाणी म्हणजे 4 रुपये, म्हणजे एकूण किती झाले? 14 रुपये झाले। आणि पहिले 20 रुपये वहीचे 14 आणि 20 किती झाले? 34 रुपये झाले। मग तिने 34 रुपये पेटीत जमा केले। बघा, 34 रुपये तिने काय केले? पेटीत जमा केले। व्हेरी गुड। आता ह्या दुकानात तुला जायचं आहे, तू सांग बरं, या दुकानातून काय काय विकत घेणार आहेस? तुला काय काय विकत घ्यायला आवडेल आणि वस्तू घेतल्यावर तू किती रक्कम पेटीत जमा करशील? तू नीट विचार कर आणि या पेटीत तेवढी रक्कम जमा कर। मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत। धन्यवाद। थँक यू। बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार। मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा। आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आता आपण इथेच थांबणार आहोत। धन्यवाद।